ज्याच्यामध्ये त्याचाच ठसा भरावा. शस्त्र त्याच्या हात, बंदूक त्याच्या हातात द्यावी की त्याला नेमबाजी फक्त दुष्टावर करता येईल, वाईट गोष्टीवर नेमबाजी करता येईल, अशाच्या हातात बंदूक द्यावी. जर ती बंदूक जर दिली तुम्ही, नेमबाजी येते पण कुणावर बंदूक चालवायची ही दिशा जर नसेल तर ती संहार करते. तद्वतच आहे, धन कोणाला मिळावं, धन त्याला मिळावं की ज्याला विनियोग करण्याची अक्कल आहे त्याला धन मिळावं, सदुपयोग करण्याची अक्कल आहे त्याला धन मिळावं. अन्यथा धनाचा विनियोग विकृत होतो आणि तो स्वतःच नष्ट होत नाही तर समाजही त्याच्यावर नष्ट होतो. मग तो घरात चॅरिटी सुरू करा. ज्यावेळेस घरात चॅरिटी होईल त्यावेळेस बाहेर चॅरिटी करता येईल. तुमच्यासाठी कमीत कमी खर्च, बाकीसाठी जास्तीत जास्त खर्च, पण आणि तो चांगल्या कामासाठी, त्यांची डेव्हलप होण्यासाठी करण्याचा हा मार्ग हा ठरवून करा, प्लॅनिंग करा. प्रत्येक माणूस हा बिझनेसमॅन व्हावा म्हणून तुम्ही तुमच्या गुणाचा सुद्धा बिझनेस केला पाहिजे, तुमच्या आलेल्या पैशाचा सुद्धा बिझनेस केला पाहिजे. तर त्यातून तुम्हाला राष्ट्र निर्माण होईल, समाज निर्माण होईल, घर निर्माण होईल, मुलं निर्माण होतील, आमच्या चांगल्या स्त्रिया निर्माण होतील. मी तर असं नेहमीच म्हणत असतो की आमच्या देशातील 50% स्त्रिया आहेत, स्त्रियांची संख्या थोडी कमी आहे बरं का, पण आपण 50% समजूया. तर 50% स्त्रिया ह्या अत्यंत पुण्यशील आहेत म्हणून आमचा देश चाललाय. कारण आमच्या स्त्रिया कसल्या व्यसनाधी नाहीयेत. कदाचित हा संस्कृतीचा पगडा असेल, पुरुष प्रधान समाज संस्कृती असण्या शक्यता त्याच्यामुळे असेल, कशामुळे असेल, त्याच्यामुळे असेल, त्याच्यामुळे असेल. पण आमच्या स्त्रिया व्यसनाधीन नाहीत, आमच्या स्त्रिया विकृत नाहीयेत, आमच्या स्त्रिया सहनशील आहेत, काटकसरी वाचणाऱ्या आहेत. आपलं शिळं पाकळ खाणं, चांगलं आपल्या नवऱ्यानं मुलाला खाऊ घालणं ही त्यांची संस्कृती आहे. जेवढं वाईट आहे, कपडे वाईट आपले पहिल्यांदा घेणे आणि साऱ्याला आपल्या मुलाबाळांना कपडे चांगले देणे, नवऱ्याला चांगले देणे, सर्वांची काळजी घेण्याची ही स्त्रियांची तपस्या आहे आमच्या. त्या तपस्येमुळे आमचा समाज चालतो, आमचा देश चालतो, असं जर मी म्हटलं तर ते असं कुठं नाही आहे, तो अतिशयोक्तीची. मग ही आमची स्त्री सर्वात श्रेष्ठ म्हणतो आम्ही. आमची संस्कृती सांगते की आमची स्त्री सर्वात श्रेष्ठ. स्त्रीला आम्ही बरोबर मानत नाहीये. आता म्हणतात की स्त्री की ज्यावेळेस एखाद्या समाजामधील सर्व पुरुष जर एकदाच नष्ट केले तर मनुष्य वंश पुन्हा चालू राहू शकतो. त्यावेळेस असलेल्या प्रेग्नंट स्त्रिया पुन्हा जन्म देऊ शकतील मुलांना. पण एकाच वेळेस सर्वच स्त्रिया नष्ट केल्या तर मनुष्य वंश पूर्ण नष्ट होऊ शकतो. म्हणून स्त्री सर्वश्रेष्ठ आहे. आम्ही मलेरिया इरेडिक्शन मध्ये करतो आम्ही बऱ्याच वेळा की मलेरिया मधल्या साऱ्या मादे मारून टाकायचा प्रयत्न करतो आम्ही, म्हणजे पुन्हा मलेरियाच होणार नाही. म्हणजे मलेरियाचे जे मॉस्किटो असतात नाही मच्छर, त्यातलं मादी जर मारली तर पुरुष तो काही करू शकणार नाही, प्रजोपासनच करू शकणार नाही. म्हणून माद्यांना मारण्याचा एक प्रयत्न करतो आम्ही की त्यांच्या सवयी काय बघून घ्यायच्या, त्या सवयीच्या वेळेसच अटॅक करा त्यांच्यावर, हा एक त्याचा प्रयत्न चालू आहे. तसंच जर कुणी जर संहारक असा एखादा राक्षस निर्माण झाला आणि वंशवंशच नष्ट करायचं म्हटला तर तो पहिल्यांदा सर्व स्त्रिया नष्ट करेल. स्त्रिया नसल्यानंतर मनुष्यवंश पुढे राहणार नाहीये. म्हणून स्त्री ही सर्वश्रेष्ठ आहे. आणि आपण दारू पिल्यानंतर ह्या स्त्री समाजातील आपल्या ह्या सर्वश्रेष्ठ स्त्रीला जर दुःख देत असाल त्याचे ते मोठं घटनास्पद पाप दिसत नाही. आणि हे आता हे शिबिरामध्ये तुम्हाला अभ्यास करून घेतलेला आहे. अभ्यास कसे करता करून घेतला, तुम्हाला त्याचं वळण लागावं म्हणून. दारू पिल्यानंतर तुम्हाला काय वाटत होतं की दारू पिल्यानंतर आपण विसरतो, एक तास दोन तास विसरलात की पुन्हा जागे होतात, पुन्हा दुःख व्हायचं, पुन्हा दारू प्यायची, पुन्हा दुःख व्हायचं, पुन्हा दारू प्यायची, पुन्हा दुःख व्हायचं. ही तुमची विशेष सर्कल चालू झालेलं आहे. याला ब्रेक केलेलं आहे की चिंतेने तुमचा कुठलाही प्रश्न सुटत नाही. आज इथं बॉम्ब पडणार आहे म्हणलं की साऱ्यांनी चिंता करत बसायचं, बसायचं का, प्रश्न सुटणार नाही. त्याच्यात चिंतन करूया. चिंतेपेक्षा चिंतन जर केलं आपण तर हा प्रश्न कसा सोडवण्यासाठी निकराने प्रयत्न करूया आणि तो प्रयत्न केल्यानंतर तो प्रश्न सुटेल. म्हणजे आपल्या जीवनातील कुठलेही दुःख जर असतील, कुठली संकट असतील, तर त्याच्यावर चिंता न करता त्याच्यावर चिंतन करूया आणि त्याच्यातून वाटा काढा. दारू पिणं ही चिंता मिटवण्याचं काम आपण करतो ते चुकीचं आहे. चिंतेमुळे होत असेल तर दारू पिण्याने चिंता नष्ट होते, तो प्रश्न संपत नाही आहे, उलट वाढेल. मग दारू पिणं हे सर्वात अतिशय चुकीची गोष्ट आहे, विकृती आहे. काही लोक म्हणाले ही विकृती आहे तर दारू काढली कशाला म्हणले. मागे असं बऱ्याच वेळात आहे, अहो ती महादेवाने पिली म्हणतात ती दारू, तुम्ही असं कसं म्हणता म्हणले. महादेव दारू पितो म्हणले आणि तुम्ही पिऊ नका म्हणता. आमचे मित्र आता कॉलेजमध्ये असतात असं बोलायचे, अरे देवाने पिले तू असं म्हणतोस, आम्हाला दारू पिऊ नको सांगतोस म्हणतोस, काय बोलतोस म्हणले तू, कुठल्या जमण्यात बोलायलास म्हणाले मला. आमचे मित्र म्हणायचे बरं काय, आमचे डॉक्टर्स मित्र म्हणायचे असे. मग आम्ही म्हणाले किंवा तसं नाही आहे, महादेवाने पिलं म्हणजे सोमरस पिला म्हणलं, सोमरस म्हणजे हे दारू समजले. कुठलाही देव दारू पिऊन कधी देव होऊ शकत नाही. मनुष्य कधी जनावर होऊन मनुष्य होऊ शकेल का, होऊ शकत नाही.
जे काही लिहिलं असेल ते खोटं असेल. म्हणून दारू पिल्यानं कधीच मोठं होऊ शकत नाही. दारू पिल्यानं तयार झाले तर कुठले हे ते दारू हे औषधामध्ये वापरण्यासाठी एक मटेरियल वापरलं, एक मीडियम वापरलं जाते, त्यासाठी वापरा तुम्ही. वस्तू कुठलीही निर्माण झाली की ती उपभोग असं नाही आहे, कुठे उपभोग आहे त्याचं कळायला पाहिजे. काठी निर्माण कशासाठी केल्यात म्हणे, अंगात घालून घ्यासाठी निर्माण केलेत का? मग रोज काठे टाकायला अंगात टाकून द्या, मग ते नाही करणार. असं कसं जमेल? काठे आवश्यक आहेत, पण कुंपणाला पाहिजे, मध्ये नको, शेतात नको. दारू निर्माण झाला असेल त्याच्यापासून वेगवेगळ्या केमिकल्स तयार झाल्या असतील, पण हे केमिकल्स कशासाठी वापरले जातात? आपल्या समाजातील उत्कर्षासाठी वापरले जातील, आर्थिक उत्पादनासाठी वापरले जातील, समाजाच्या सोयीसाठी वापरले जातील. त्याचा उपयोग कसा केला पाहिजे? विकृत स्वरूप त्याला आणू नये. म्हणून कोणी जर तुम्हाला म्हटलं की दारू निर्माण त्याच्यासाठी केल्यामुळे तर ते चुकीचं आहे. जर सरकार आमचं तसं करत असं तेही चुकीचं आहे. सरकार करतो सारच बरोबर, थोडं म्हणणं चुकीचं आहे. आम्ही सरकार म्हणतो, सरकारात गेलेले सारे जे मूर्खच माणसं जास्त आहेत ते आमचा दोष आहे, त्यांचा दोष नाही आहे. जे गाढवं जर तुम्ही बसले तर त्यांनी दुसरं काय करायचं पेक्षा विकृत माणसं झाले, ज्यांना मागच्या बेंचेसवर सारे बसले, पहिल्या बेंचेसले थर्मल पॉवरचे चीफ झाले, मागच्या बेंचवर त्यांचा मंत्री झाला. आता काय बघ, त्याला येलाच नाही. आता जर मागच्या बेंचवरला माणूस जर तुमच्यावर वापर करायला, तरी उलटीच व्यवस्था होणार असेल. मग आता उलटी व्यवस्था तुमच्या हातात काय, तर तुमच्या हातात खालून लढणे एवढंच आहे. वरून तर लढता येत नाही. आता मग खालून लढणे, तर आपण आता दारू बंदी अशा प्रकारे नशामुक्तीकरण केंद्र काढणे, त्यासाठी खर्च करणे, त्यासाठी एवढं गोळा करणे. मग हे एवढा खर्च तुम्ही जर दारूबंदीसाठी केला असता तर प्रश्न म्हटला असता, पण ते नाही करायचं. तर हे आपल्याला असं करावं लागेल. आम्ही आता एकच करू शकतो की गटार साफ करू शकत नाही सध्याच्या अवस्थेमध्ये, पण गटार थोडं स्वच्छ पाणी टाकून त्याला डायल्यूट करूया. गटारातली घाण तर कमी केलो एवढंच आपल्याला समाधान मिळेल. आपण स्वच्छ आहोत, आपल्या भारताचा समाज स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू, हे आपलं कर्तव्य करावं आणि आपलं हे जीवन चालवावं, हे त्यामागचं सारं एक उद्दिष्ट आहे. या सर्व लोकांनी प्रयत्न केला, 15 दिवस इथं राहिले. याने इतर राहण्याचा एक फायदा का झाला की तुम्हाला इतरांशी वागताना, बोलताना, राहताना, साऱ्या गोष्टी ऐकताना सवय लागून जाते. की घरात घरात तेच तेच राहतो आपण. घरात आपण आपल्या इथे एखाद्या तुम्ही एखाद्याला उलटं बोला तो रागावतो तुमच्यावर, पण घरात तुम्ही उलटं बोला, पत्नीला 2 शिव्या द्या, पत्नीने रागावत. तुम्हाला पत्नीला रागावून, मुलाबाळावर रागावून सवय लागलेली आहे. सरळ ऐकतात तुम्ही इथं बोलायला लागेल की तुम्हाला मार बसेल. मग इथं कळेल चूक बोलणं किती बेकार आहे, ते कळेल. हा त्याचा एक अनुभव तुम्हाला मिळेल. पत्नी काही ऐकून घेते म्हणून काही बोलणं, तिला शिवाय देणे, मारणे, अल्लाची गाय म्हणून तिला कापणे, हे बरोबर नाही ना. म्हणजे बांधलेल्या माणसं बंधनात राहणं आवश्यक आहे. आपल्याला काहीतरी बंधन, स्वतंत्र जर व्हायचं असेल तर तुम्ही बंधनात पाहिजे. तुम्हाला जर स्वतंत्र व्हायचं असेल तर जेलमध्येच राहणं आवश्यक आहे. माझं स्पष्ट मत आहे, जेलमध्ये असे ही आपली ही जेल म्हणत नाही. आपल्या कुठल्या तरी बंधनात आपण बांधून घेतल्याशिवाय आपण स्वतःला स्वतंत्र करू शकत नाही, हा सिद्धांत आहे. मुक्त 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 नाही. तुम्हाला स्वतःला मुक्त करायचं तर बंधनात पाहिजे. तुम्हाला शरीर चांगलं पाहिजे असेल, तुमचं स्वास्थ्य जर चांगलं पाहिजे असेल तर तुम्ही बंधनात राहायला पाहिजे. सकाळी उठलं पाहिजे, सकाळी उठून हिंडायला गेलं पाहिजे, फिरायला गेलं पाहिजे, व्यायाम करायला पाहिजे, खेळलं पाहिजे, ध्यान धारणा केली पाहिजे, शरीर निश्चित चांगलं आहे, हे तर बंधन आवश्यक आहे. तुम्हाला डोमिनियन फर्स्ट यायचं असेल तर तुम्हाला अभ्यास केलं पाहिजे, वाचलं पाहिजे, परिश्रम केले पाहिजे. थर्मल पॉवर स्टेशनच्या सर्व लोकांचं पुन्हा पुन्हा आभार मानेन. विश्वदा पाटील साहेब, फडके साहेब, पाटील साहेब यांनी अतिशय परिश्रम घेतलेले आहेत. मी असं म्हणेन की त्यांचा अमूल्य वेळ आहे. थर्मल पॉवर स्टेशन इतकी ऊर्जा निर्माण करतात, त्याच्यामध्ये हे याचं काही काम नाही असं वाटलं नाही, पण त्यांनी हे मनातून धरलं की त्यांनाही वाटलं याचं महत्त्व भटलं त्यांना. आणि त्यांनी तुमचे सर्व दान देणारे दानदाते आहेत, यांनी तुम्ही मनातून दान दिले. याच्यापेक्षा आणखी मोठा सहभाग दुसरा कोणता पाहिजे? आणि आता असं झालं की अर्थही शस्त्र झालेलं आहे. ज्याच्याकडे अर्थ तो शस्त्र झालेला आहे. मग आता अर्थच नसलं तर ह्या सुधारा कुठून? सुधारायची आमची इच्छा जरी असली आणि पैसाच नसला, जेवू घालायला पैसा नाही येणार, किंवा कुठलेही होम हवन करण्याला सामुग्रीला पैसा नाही आमच्याकडे, तर असं नसेल तर काय करणार? हे असे बसणार आहे, बघत बसणार, एकमेकांच्या बघण्याने किंवा बोलण्याने कार्य होत नाही आहे. रोज मी लेक्चर दिलो तरी इथं कार्य होणार नाही आहे. ते कुठेतरी त्यांना अभ्यास करण्यासाठी, योगाभ्यास करण्यासाठी सारे माणसं कामाला होतात. हे कावरे आहेत, हे म्युनिसिपॅलिटीमध्ये काम करतात. मला ते नेहमी म्हणायचे, आमच्या म्युनिसिपॅलिटीत फार पितात लोक, काय करावं? म्हणजे एक वेळ येईल तुमची पिणाऱ्या लोकांना दुरुस्त करू म्हणले. मग ते हसायचे नुसते, ते हसत नाही, ते मानतायत. आता त्यांच्या म्युनिसिपॅलिटीत आता जवळपास बरेचसे लोक दूर झाले, मागच्या शिबिरातले खूप दूर झालेत, त्यांना अनुभव आलेला. आता मग ते स्वतः इथे यायचे, सकाळी येतात, त्यांच्याकडून योगासन करून घेतात, स्वतःही रेसलिंग केलेले आहेत, त्यामुळे ते सर्वकडून व्यायाम करून घेणं, सकाळी हिंदू नाणं, यांच्यामुळे त्यांचा आहार वाढला आणि लिव्हर वगैरे असे रोग त्यांचे कमी झालेत. आणि आता काय झालं, यांना या शिबिरातून, या अभ्यासातून त्यांना चांगल्या गोष्टीची चटक लागली, ती नशा लागलेली आहे.
ही जोपर्यंत नशा माणसाच्या मनात बसत नाही तोपर्यंत ती नशा सुटत नाही हे निश्चित समजून चला। तर चांगल्या गोष्टीची नशा लावणं हे सर्वात महत्त्वाचं आहे। हा कार्यक्रम किरण बेदींच्या नावावर होतोय, जसं रामाच्या नावावर आपण पूल बांधतोय तसंच किरण बेदींच्या नावावर, त्या कृतुताच्या नावावर। कोण स्त्री आमची ओळखी नाही आहे, प्रत्यक्ष भेटलेले नाहीत, पण त्या बाईचं नाव खूप मोठं आहे, त्या नावावरच हा कार्यक्रम होत आहे आणि त्या स्फूर्तीने कार्यक्रम होत आहे। तर आपण एक त्यांचं कार्यक्रम करायचं आहे। एक आम्ही वेळ देतो म्हणजे फार मोठं कुठं काम करतो असं नाही आहे, जाता जाता इकडे तिकडे सिनेमात 3 तास घालतो, त्याच्या इथं घातलेले काय माहिती, इकडे तिकडे हिंडण्यात गप्पा म्हणत 3 तास घालतो आपण, त्याच्यापासून हे कार्यक्रम तरुणीचं कार्यक्रम करून ठेवणे आपण या दृष्टीने आम्ही सुरू केलेलं आहे। बाबासाहेब दुग्नाला फार त्यांनी कष्ट घेतलेले आहेत, ते जास्त काम केलेले आहेत, म्हणून त्यांचाही मी पुन्हा आभार मानतो। आणि एक गोष्ट थोडी विसरलेली आहे आणि ते मुद्दामच विसरून ठेवली मी, की या ह्याच्यातच आपण करावं म्हणून, की बाबा जवदंड हा तरुण पोरग आहे, काम खूप करतो, बोलतो कमी आणि हे पुस्तक चांगले लिहितात। ते लेखक आहेत, हिंदीचा पहिला लेखक महाराष्ट्रातील आहे तो। हिंदीतले 3-4 पुस्तकं त्यांनी लिहिलीत, कादंबऱ्या लिहिलेत, त्यांनी किरण बेदीवर त्यांनी असं एक पुस्तक लिहित आहेत येतात। कोणतं नाव आहे त्याचं? टायटल बदललेलं आहे त्याचं, टायटल दिलेलं नाही, कारण ते 9 ड्रग घेतलेलं पूर्ण करायच्या, तर ते पुस्तक ते लिहायला आहेत आणि ते पुस्तक आता बरं नवज्योतीच्या, तर ते आता प्रकाशित लवकरच होईल। तर या एक गुदूर किला जे म्हणतात, जे खरंच काम करतात पण कधी प्रकाशित होतात येत नाही, तर गुदूर किला अशा या गुदूर किलाचं आपण एक स्वागत करूया, सत्कार करूया। आणि मी पाठक साहेबांना विनंती करतो, त्याग निदान पाठक साहेबांना विनंती करतो की त्यांनी याचा सत्कार करावा। पूर्ण गुतला माहिती नाही, एवढं सर्व बोलून आणि या सर्व भगिनींना मी पुन्हा विनंती करतोय की ते त्यांचे कोणाचे इथे मिस्ट्रेस असतील किंवा त्यांचे भाऊ असतील, कोणाचे वडील असतील इथं, तर त्या सर्व स्त्रियांना मी विनंती करतोय, या मातृशक्तीला विनंती करतोय की तुम्ही खरंच जर पत्नीहून हक्क गाजवायचा असेल, जी पत्नी त्याला पत्नी म्हणतात त्या स्त्रीला, की जी आपल्या नवऱ्याला रस्त्यावरच ठेवते त्याला पत्नी म्हणतात। पत्नीचा हक्क जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमचा नवरा जर रस्ता चुकत असेल तर त्याला रोखून धरणं तरच त्या स्त्री पत्नी आहे, तर ती पत्नी नाही। तुम्ही पत्नी म्हणून राहणार का गुलाम म्हणून राहणार? पत्नी म्हणून राहत असेल तर आपल्या नवऱ्याला रस्ता सोडून जाऊ द्यायचं नाही, प्रतिज्ञा तुम्ही करा, धाडसाड पुरे करा। जो आपल्या पती पत्नीचा अर्थच असा आहे की ते एकमेकाला सुधरावेत, एकमेकाला बिघडण्यापासून परावृत्त करण्यासाठी ते पती पत्नी असतात। म्हणजे पत्नीचं काम तुमचं आहे की तुम्ही तर बिघडत नाही, नवऱ्याला बिघडण्याचा सुधरत असाल तर तुम्ही खरी पत्नी तर नाही बनले। म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतोय, मुलींना सांगतोय की आपल्या वडिलांना सांगू टाका, मुलं वडील जर वागत असतील तर वडिलांना रोका, मुलांना सांगतोय की आपल्या वडिलांना रोका जर वागत असतील तर। तुम्ही घरच्या प्रमुखाला रस्त्यावर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, त्यांना दूर जाऊ देऊ नका। तुम्ही त्यावेळेस थोडेसे त्रास होईल, तुम्हाला सहन करावं लागेल, पण त्यांना दूर जाऊ देऊ नका, कारण 1 टाका हा 9 टाके वाचवतो। जास्त फाटल्यानंतर 9 टाके घालण्यापेक्षा पहिला टाका घातलेला परवडतो, टोचला तरी टोचला। म्हणून ते सर्वांना मातृशक्ती आणि सर्व या स्त्रियांना विनंती करतो की त्यांनी आपल्या घरात आपलं खरं अस्तित्व दाखवावं। आता मी नुसतं गुलाम न करावं, तुम्ही स्त्रीमुक्ती म्हणून, तशी स्त्रीमुक्ती म्हणत नाही मी, स्त्रीमुक्ती म्हणजे हे खरं स्वातंत्र्य आहे की इतर आपल्या घरच्या लोकांना सुधरावं, त्यांना बाहेर रस्त्यापासून दूर जाऊ देणे, त्यांची चिंता करावी। एवढे सर्व 4 शब्द सांगून मी माझे 4 शब्द संपवतो आणि सर्व शिबिरार्थांना मी विनंती करतो आणि ईश्वराची प्रार्थना करतो की यांना पुन्हा असलं व्यसन पुन्हा लागू नये, एवढं बोलून मी चालतो। यानंतर थोडासा सत्कार राहिलेला आहे एक 2 व्यक्तींचा, तेवढा करतो। जोशी साहेबांचं स्वागत BS जोगदंड करतील। जोशी साहेब स्वागत। मोहम्मद मुजफर करतील। पंतचं स्वागत घोडके ST करतील। घोडके गायकवाड गुरुजी करतील। खोके गुरुजी करतील। बाबू पटेल करतील। असा एक प्रयोग होऊन राहिला आहे,
ते जाणून मला फार आनंद वाटला होता आणि तेव्हाच माझ्या मनात आलं होतं माझ्याकडे काहीतरी स्टाफ आहे आणि याच्या योजनेचा त्यांना लाभ नक्की घ्यावा हे समजल्यानंतर मी तळमळीने माझ्या स्टाफला रिक्वेस्ट केली आणि माझी विनंतीला मान देऊन ते तीन चार जण सर्व तिथे आले आणि या कार्यक्रमाचा त्यांनी उपयोग घेतला. मी अपेक्षा करतो या 15 दिवसात ज्यांना ते सगळ्यां आणि शक्ती मिळाली असेल ते त्याने त्याचा उपयोग पूर्ण घेतला असेल आणि त्याच्या रुपयाने त्यांना त्यांचे पुष्कळ पुढचं आयुष्य चांगलं आणि सुचित होईल हे मी आशा करतो. आणि ज्याने पूर्ण कार्यक्रमाला योगदान दिलं करायला त्यांना मी मनपूर्वक आभार मानतो. यांचा सत्कार पाठक साहेब करते. विष्णू रोडे यांचा सत्कार आडे. नारायण लोंढे यांचा सत्कार फडके साहेब करते. लक्ष्मण कहार यांचा सत्कार फडके साहेब करते. पांडुरंग कांबळे यांचा सत्कार फडके साहेब करते. आता यांच्यावर साहेबांचं लक्ष नाही बघा, तुमच्या सर्व लक्षात ठेवा. सुदाम माने यांचा सत्कार फडके साहेब करते. काशीनाथ लोंढे यांचा सत्कार वंगेदादा करते. वसंत राऊत यांचा सत्कार वंगेदादा करतील. पंढरीनाथ सोनवणे यांचा सत्कार जोशी साहेब करतील. आला तो. प्रभाकर मोगरकर यांचा सत्कार पाटील साहेब करतील. मोगरकर रमेश जाजू यांचा सत्कार पावरे सर करतील. जादूला तुम्ही सांभाळावर का. आकाश गिरी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब पाठक साहेब यांना मी अशी विनंती करतो की अध्यक्षीय समारोप व आम्हाला सर्वांना शिबिरार्थ्यांना आशीर्वाद आणि मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती. हजर असलेले त्याग डॉक्टर वांगे माझे सहाध्याय शिबिराचे संचालक वर्ग आणि शिबिरार्थी आणि त्यांचे जे सदस्य वगैरे इथे आलेले आहेत ते सर्व खरं म्हणजे आता त्यावेळेला वेळ बराच झालेला आहे त्याच्यामुळं अध्यक्षीय समारोपामध्ये मी काही तुमचा सहनशीलतेचा अंत पाहणार नाही. सहनशीलतेचा अंत पाहणार नाही असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये दोन उद्देश मला साध्य करायचे की एक महत्त्वाची गोष्ट ही की तुम्ही आता व्यसनमुक्त झाला आहात कारण व्यसनमुक्त व्यसनाधीन नसलेल्या लोकांमध्ये सहनशीलता जास्त राहते. तेव्हा आता व्यसनाधीन तुम्ही नाहीत व्यसनमुक्त तुम्ही जे झालेलं आहात तर हीच परिस्थिती सतत आपली राहील कारण तुम्ही आता दोन्ही गोष्टी अनुभवलेल्या आहात. एक व्यसनाधीन असतानाचा काळ आणि आता ही 10-15 दिवसाच्या ह्याच्यामध्ये जो काही परिणाम झालेला आहे ज्याचे जो दृश्य स्वरूप तुमच्यापुढे आलेला आहे तो काळ ह्याच्यामध्ये निश्चितच हा काळ
फार उत्तम आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पूर्वी जेव्हा तुम्ही व्यसनमुक्त होता किंवा व्यसनाकडे वळलेला नव्हता त्या काळात आकाश हा काळ आहे तुम्हाला दावत काहीतरी निमित्त करता मारू शकणार नाही, पण ते निमित्त जरी नष्ट झालं तरी ते व्यसन काही होत नाही आणि व्यसन मात्र तो व्यसनमुक्त होऊ शकत नाही। अशा लोकांना ज्यांना व्यसनमुक्त होण्याची मनापासून इच्छा आहे पण मार्ग सापडत नाही त्यांच्यासाठी म्हणून मी आता नवबिराट संस्था जी आहे ती कार्यरत तो त्यांना मी परत काम केलेलं आहे किरण बेदींकडून स्फूर्ती घेऊन हा जो इथे शिबिराचा कार्यक्रम त्यांनी आयोजिलेला आहे किंवा ही जी संस्था त्यांनी इथे प्रेरित केलेली आहे ही संस्था अशा व्यक्तींना निश्चितच मदत करेल आणि व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी म्हणून आपलं योगदान ते या संस्थेचं कार्य सतत वाढत राहू तिथपर्यंतच वाढत राहू की जोपर्यंत त्यांनी ही परळीचा परिसर किंवा हा परिसर व्यसनमुक्त करतील ह्या याची ही संस्था काळजी घेईल। खरं म्हणजे डॉक्टर बंगेंनी जे सांगितलं की नशा ही पाहिजेच असते, फक्त त्याच्यामध्ये थोडंसंच व्हेरिएशन मी करतो की ही जी नशा आहे दारूची नशा त्यालाच तुम्ही नशा म्हणा, बाकी जे दुसरे नशा जे आहेत त्यांना तुम्ही श्रद्धा हे नाव द्या, कामावर श्रद्धा ठेवा, श्रमावर श्रद्धा ठेवा, म्हणजेच जेणेकरून तुमच्या मनामध्ये हे अगदी व्यवस्थितपणे बिंबेल की नशा आपण नशामुक्त व्हायला हवं आणि श्रद्धेकडे वळायला हवं, चांगल्या कामाकडे वळायला हवं आणि हे काम करूनच आपला तरुण उपाय आहे किंवा आपण पुढे जाऊ शकतो। खरं म्हणजे डॉक्टर खाननी जे सांगितलं की तारीफ शब्दामध्ये करता येत नाही वगैरे आमच्या बाबतीमध्ये जे म्हटलं, खरं म्हणजे याच्यामध्ये आमचे नीच स्वार्थ आहे, एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून आमचे सर्व आम्ही लोक आमचं माझे सर्व सहाध्याय कामं करत असतात तेव्हा अशी एखादी नशेची केस जेव्हा येते तेव्हा त्याच्यावर काय कार्यवाही करावी किंवा कार्यवाही करणं खरंच अडचणीचं होतं माणुसकीच्या दृष्टिकोनातून। जरी त्याच्यासाठी शिक्षा देण्याचे अधिकार जरी असले तरी ते अधिकार वापरायला मनाला मन धजावत नाही, कारण त्या अधिकाराचा वापर हा त्या व्यक्तीवर न होता त्याचं जे कुटुंब आहे किंवा त्याचे जे सगळे सोयरे आहेत त्याच्यावरच जास्त आघात करून जातो। म्हणूनच जेव्हा हा प्रस्ताव पुढे आला तेव्हा एक अंतर्निहित स्वार्थ म्हणून सुद्धा आम्ही याला मदत केलेली आहे। आता तुम्ही सर्व व्यसनमुक्त झालेले आहात, कामाच्या याच्यामध्ये तुम्ही निश्चितच प्रगती दाखवाल, प्रगती कराल आणि त्याबरोबरच जे तुमचे इतर सहाध्यायी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये ही अशी अडचण आमच्या पुढे येते की यांच्या बाबतीमध्ये काय करावं, त्यांना तसं एक प्रशिक्षकाने सांगितलं की मी स्वतःच कार्यरत राहून 6 लोकांना व्यसनमुक्त करण्याच्या मार्गावर तरी आणलेलं आहे, तर तशाच प्रकारची जाणीव त्यांच्यामध्ये तुम्ही निर्माण कराल अशी इच्छा प्रदर्शित करून मी हा अध्यक्ष समारोहाचं भाषण संपवतो। अंकुश माने यांचं त्यानंतर आभार प्रदर्शन आमच्या संस्थेचे अध्यक्ष बाबू पटेल हे आभार प्रदर्शन अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग तसेच आमच्या संस्थेचे आमचे सहकारी त्याचप्रमाणे आज आवर्जून प्रशिक्षणार्थीचे फॅमिली वर्ग जे उपस्थित राहिलेले ते आणि आमचे बंधू आजच्या समारंभात जे सगळे आपण जे उपस्थित राहिलेले आहात जे प्रोग्राम घेतलेला आहे आम्हाला जे तुम्ही मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो। आणि एक गोष्ट मला आमच्या ह्या प्रशिक्षणार्थीला आवर्जून सांगावं असं वाटतं की मला असं वाटत नाही की कुठलाही एक अधिकारी तुमचे ऑफिसर्स की तुमच्यासाठी एवढं चांगलं काम करतील असं मला वाटत नाही की कुठल्याही अधिकाऱ्यांनी केलं असेल। ह्यांना पाठक साहेबांना तुमच्याबद्दल किंवा त्यांच्या सहकार्यांना तुमच्याबद्दल एवढी काहीतरी
मनापासून काहीतरी भावना आहे किंवा आमचे कर्मचारी काहीतरी सुधारावे ते स्वतः व्यसनी नसल्यामुळे हे तुमच्याबद्दल एवढे ते बोलू शकतात असं की तुम्हाला सुधारण्याचा प्रयत्न करतात हेच तुमच्यासाठी फार मोठं विचार करायची गोष्ट आहे एकदम. त्यांना काय आवश्यकता पडली बरं तुमच्यासाठी त्यांनी एवढं हे करावं. एक शेरा मारला त्यांनी किंवा हा दारू पितो तुम्ही सर्व्हिसमधून बाहेर होऊ शकता. परंतु तसं न करता त्यांना अशी कळकळ वाटते किंवा आपला कर्मचारी हा व्यसनाधीत न राहता त्याच्यातून परावर्त कसा राहावे आणि आम्हाला सहकार्य कसं करण. असे अधिकारी मी माझ्या जीवनात नाही पाहिले, खोटं सांगत नाही आहे. कुणाला कुणाचीही गरज नसते. तुम्हाला ओळखत नाही तुम्ही कोण येते. आज इथं येते एखाद्या वेळेस सर्व्हिस किंवा एखाद्या वेळेस बदलले तर दुसरीकडे बी जातील. परंतु तुमच्यासाठी त्यांच्या मनात किती मोठ्या भावना आहेत ह्या तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि त्यांच्या समोर जाताना असं त्यांना असं नाही व्हायला पाहिजे का आज मला हा जिंकलेला दिसतोय. अगदी मान ताठेनं त्यांच्या समोर जायचे की साहेब हे सगळं तुमच्या कृपेने आज आम्ही झालेलो आहे असं साहेबांना तुम्हाला म्हणजे तुम्ही त्यांना दाखवा. म्हणजे साहेबाला सुद्धा मान उंची करल्यासारखी वाटेल की साहेबाला सुद्धा अभिमान वाटेल की खरंच आज आम्ही जेवढं हे प्रयत्न केलेत त्यांना काहीतरी यश आलेत. त्यांच्या साहेबाबरोबर दुसरे सुद्धा अधिकारी वर्ग आहेत की ज्यांना सुद्धा तुमच्याबद्दल सारे चांगले भावना आहेत किंवा असे पिणं हे चांगलं नाही असं तसं जे त्यांच्या मनात आहे. तर हा फक्त तुम्ही ध्यानात ठेवा की किती मोठे उपकार साहेब तुमच्यावर करायला लागलेत. ह्याच्यामध्ये कितीतरी असे जिंकलेले आहेत की साहेब त्यांना एका ह्याच्यावर सुद्धा रेस्टिकेट करू शकतात. सॉरी म्हणजे नोकरी तुमच्यामध्ये म्हणजे असं पण ते न करता तुमच्यावर असे उपकार करायला लागले की तुम्ही ह्याच्यावरून परावर्त व्हा. एवढं मला दोन शब्द आवर्जून सांगावेस वाटले होते. त्याचप्रकारे ह्या सगळ्यांनी अमोल वेळ देऊन आणि हे आम्हाला आणि तुम्हाला सगळ्यांना सहकार्य केले त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि अशीच त्यांच्याकडून आम्हाला आणि आम्ही तुमच्याकडून म्हणजे सर्वांनी एकमेकाला मदत करून ह्यापासून सगळ्यांनी परावर्त राहावे अशी पुन्हा पुन्हा आभार मानून माझे एक दोन शब्द आणि समारंभाचं समाप्तीचं हे करतो. बघा मी त्या याच्यासाठी बोर्डाकडे लिहिलेलं आहे फॉर त्यांचं नाव याच्यामध्ये ते म्हणजे पुराई औष्णिक विद्युत केंद्राकडनं असं मग कोण कोण बसणार चल तुम्हाला कसं वाटत होत कसा कसा त्रास देत होते तुम्हाला बरोबर. त्यासाठी तुम्ही काय काय करता किंवा हे नाही असं करू नये बाबा तुमचं हे नाही ऐकत नव्हते असत ना. त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले का कुठे घेऊन गेले का बाबा कुठं देवदर्शन किंवा असं तसं बाबा कोणाला ऐकलं तिकडे कुठेतरी लोक म्हणतील आम्ही घेऊन जातो शिक्षा म्हणजे सुरुवात जेव्हा आम्ही हे केली तेव्हा मनाने येत होते का तुम्ही त्यांना इथं आणण्यासाठी त्यांच्या मनाने आले त्यांनी इथं आल्यापासून तुम्हाला कसं वाटलं म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला चांगलं वाटलं म्हणजे हा बरोबर आहे बरोबर. त्या मुलांना वगैरे काही त्रास वगैरे देत होते किती पिऊन येत होते तर ह्याच्यानंतर पहिली 15 दिवस आमच्या इथं राहून वगैरे ते म्हणते आम्ही आता व्यवस्था वगैरे करू तर असं करणार नाही असं म्हणलेलं आहे त्यांनी. तर तुमचं बी कर्तव्य आहे की ह्यांना त्यापासून कसे परावरण लावत राहतील जरा किंवा हे कसं सुटतील
किंवा आता समजा हे घरी येतील किंवा त्यांना प्रेमानं जवळ घ्यायचं समजा या बसा कसं काय खटला वगैरे वगैरे हे जे आहे ते तुम्ही कसं करता का नाही म्हणजे कसं आहे आता ड्युटीवरून आले थकलेले असतील या बाबा बसा आपण पिक्चर पाहतो पिक्चर पाहतो काही काही बाया सुद्धा असतात आले का या कुठं कोणी कोट काढते कोणी ते पाणी आणून देते चहा देऊ का असं तर म्हणजे असं समजा तुम्ही जरा मान देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना वाटेल की खरं आता घरात पासून बरं बरं वाटलं असं तसं म्हणजे हे सुद्धा स्वतःला प्रयत्न करते सुद्धा तुम्ही बी आता त्यांना सोडल्यासारखं करून आणि पोरा बाळाकडे ध्यान देताल असं बाळ आहे तुम्हाला दोन मुलं आणि दोन मुली आहेत ना तर ह्यांना काही मारहाण वगैरे काही करत होते का त्यांनी पेल्यावर करत होते का कसं याच्या आधी पेरी करत नव्हते तर मग आता तुम्ही सुद्धा आणि तुम्ही दोघेही एकमेकाकडे जरा ध्यान द्या हा आणि स्वतःचा संसार कसा सुधरेल ह्याच्याकडे लक्ष ठेवा असं लोक पुढे चालले तुम्ही आपले पिऊन महागात चाललाव असं तुमच्या घर धर्मपत्नीला कसं वाटत असतील की माझ्या समोरच्या आहून बघा त्यांनी घर बांधलं तर तुम्ही सुद्धा असं जरा मानेनं जगण्याचा प्रयत्न करा घरात टी व्ही नसेल तर टी व्ही किंवा असं इतर काही साधन असेल जे त्याच्यापासून तुम्हाला सधन असं घर असं मिळेल असं प्रयत्न करा मुला बाळाकडे ध्यान देताल असे आम्ही अपेक्षा करतो तुम्ही जरा सिंहाच्या वाटारे आहात त्यांच्यामध्ये आता बदललंय मन तर पूर्वीसारखं न वागता आता बदललंय ह्या प्रकाराने तुम्ही यांच्याशी वागा म्हणजे तुम्ही स्वतः मन जरा चेंज करा बदलण्याचा प्रयत्न करा कारण का आधी पेथ होते ते तुम्हाला माहिती आहे मग अजून सुद्धा तसंच तुम्ही घरात हे करताल आला का ध्यान द्यायचं असं करू नका आणि तुम्ही सुद्धा अगदी व्यवस्थित वागताल असं काही आम्हाला सांगा किंवा पुढे कसं करणार काय नाही तुमच्या जीवनातलं चरित्र त्याला पाहणार सुद्धा नाही ते काय काही लोक जे पेज येत आता आमच्या याला त्यांना सुद्धा सांगा की ह्याच्यापासून घरात वाटून होत आहे बरोबर त्या शिबिर मध्ये मी वाटत मी माझ्याकडून जेवढं काय हे होय लागेल आणि पुन्हा तुमचे जे मित्र पण असतील एखाद्या पेणार असतील ऐकणार नसतील त्यांना सुद्धा आमच्या ह्या शिबिरार्थामध्ये तुम्ही घेऊन येण्याचा प्रयत्न करा तुम्ही वहिनी तुम्ही सुद्धा त्यांच्या म्हणजे जे जे पेणारे असतील त्यांच्या म्हणजे बायकोला वगैरे सांगणार नाही आमचे जे नवरे गेले होते तिथं की आता त्यांचं बरं झालं आता तुम्ही सुद्धा त्यांना म्हणजे म्हणजे काय तुम्ही जर त्यांना सांगितलं तर ते जरा इकडे येण्याचा प्रयत्न करतील असं येते त्याला उसकं राहायचं म्हणजे बायानं जर उसक करावलं का म्हणते त्याला ते अच्छा हा तुम्ही जर म्हणजे ते बायानं सांगितलं नाही नाही तुमच्या नवऱ्याला पाठवायचं त्या शिबिरार्थीला तरच कल्याण होईल बघा आमचा नवरा किती सुधारलाय असं तर तुम्ही सुद्धा सांगा जरा असं ठीक आहे आपले धन्यवाद हा बरोबर आहे 12 वर्ष झाले त्यासाठी तुम्हाला किती त्रास व्हायला लागला खूप त्रास होता मग आता तुम्ही त्यांच्यासाठी काही सुधार वगैरे हवा याच्यासाठी काय काय करा प्रयत्न केले पण नाही अच्छा कुठे दाखविलं वगैरे का पुण्याला वगैरे नेलं होतं तरी सुद्धा काही किती दिवस एक वेळेस पुण्याला नेलं होतं त्यावेळेस पुण्याला काय काय केलं होतं तुम्ही गेला होता बरोबर पुण्याला अच्छा एक वर्षभर पेले नाही पुन्हा तुम्ही प्यायला का सुरुवात केली संगतीमुळे तुम्हाला ह्या कल्पना आहेत किंवा संगत वाईट असते ह्याच्यानंतर तर तुम्ही कमीत कमी प्रयत्न करू नका तुमचे वडील तुमच्याशी कसे वागत होते जेव्हा पेत होते तेव्हा मारित होते खरंच मारित होते किती मारित होते बरं खूप मारित होते तुम्हाला सुद्धा मारित होते आईला नव्हतं मारित चांगली गोष्ट आहे तेवढी तरी कोण दुसरे कोण आहे मोठी बहीण मुलं भाऊ वगैरे एक भाऊ आहे मुलगा एक आहे मोठा एक मुलगा लहान आहे शेवटचा आहे तर दुसऱ्या बहिणीला तुमचा काय त्रास होतो त्याच्यापासून सगळ्यालाच त्रास होत होता बरोबर का नाही जर तुमच्या घरात तीन तीन किंवा चार चार मुली असताना तुम्ही ह्या गोष्टी करून हे कुठपर्यंत शोभत आहे तुम्हाला ह्याच्या विचार मनापासून करा तुम्ही आज उद्या ह्यांचे लग्न करायचे ठीक आहे एक दोन मुलं असतात ती गोष्ट वेगळी मुलाला काय नाही केलं तरी ते काही करू शकतो मुली असताना घरात बरोबर आहे का नाही असं शोभत नाही असं तुम्ही सुद्धा आता हे बदललेत असं ग्रहीत धरून तसं हे बदल आहेत पूर्वीचे राहिले नाही तसं घरात आल्यापासून जरा व्यवस्थित वागणं करणं बोला तुमच्या मुली आहेत की ज्या मोठ्या त्यांना सुद्धा ह्यांच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करा पप्पा जे म्हणणं आहे ना पप्पा काय चाललं पप्पा काही नाही आम्हाला इकडे घेऊन चला ना आम्हाला ते बगीचे घेऊन चला ना काही खायला नाही असं आर्थिक हरकत नाही मुरमुरे खायला तरी मात्र फिरायला वगैरे घेऊन चला असं तुम्ही स्वतः इंटरेस्ट द्या असं तुमच्या मुलींना सांगा किंवा जरा पप्पांना समजावून सांगा जरा पप्पा तुम्ही असं करू नका तसं करू नका अजून सुद्धा
सांगण्याचा प्रयत्न करा आणि आता सुधारलेत ह्या हिशोबाने तुम्ही यांच्याशी वागण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही ह्याच्यानंतर काय काय करणार हो झालं तुमच्या खाजगी जीवनात तुम्ही कसं कसं खाल्लं तेवढं कमवायचं त्याच्यासाठी आर्थिक दृष्ट्या हे ते सगळे तुम्हाला आता हे आणि पूर्ण स्वतःचं जीवन उंचावण्याचा प्रयत्न करा आणि ह्या मुली त्रास होऊ नये. किती कळकळ वाटते आम्हाला सुद्धा की आम्हाला मारत होते म्हणते घाबरायचं नाही बरं का आहे आता मारणार नाही तुला हा जे आहे ते सत्य सांगायचं आपल्यापेक्षा वयाने जरी मोठे असले तरी सुद्धा खऱ्याला कधीही मागं वळून बघू नये मोठे जरी असले तरी खरं सांगावं लागतं त्यांना बरं का. छान 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 ठीक आहे ह्याच्यानंतर असं करू नका अशी आमची विनंती आहे तुम्हाला धन्यवाद. एक वर्ष झालं त्यावेळेस मी विचार केला एक वर्ष झालेला मनुष्य इतरांना लांब पोहोचू शकत नाही जास्त रुळलेला असला त्यालाच आवड जाते तरी सुद्धा मी मला जाऊ दे अस्सल म्हणला तर मग आहे खरं सांगितलं म्हणजे बोलू नका त्यांना हा असं. आता किती मुलं आहेत तुम्हाला एक दोन तीन चार काही सरकार एवढा पैसा वगैरे लागते हा कि बाबा काय म्हणते ते की बाबा दोन आम्ही दोन आमचे दोन असं काही म्हणते ह्याच्याबद्दल तुम्हाला काही म्हणायचे ना बाई म्हणे असं कसं बरं किती आम्ही जे केलं ते चुकीले असं तुम्हाला वाटत नाही का तुम्ही जे केलं हे चुकीले असं वाटत नाही का तुम्हाला तर बाकी काही म्हणजे कसं आहे एक तर तुमचा संसार छोटा आहे बरोबर त्यातल्या त्यात तुम्हाला पुन्हा प्यायची सवय तर एवढा संसाराला तुम्ही कस काय जगू शकता आहे का नाही हा कधी विचार केला का नाही तुम्ही हे तर अजून लहान आहेत मोठे झाल्यावर ह्यांच्या गरजा मोठ्या होतील बरोबर ह्यांना जे लागणार वस्तू आले काय चार रुपयात प्रकार येत असेल म्हणजे ह्याच्या काय ते जपलं ते मोठी झाल्यावर ह्याचे जास्त पैसे ह्याचा विचार केलाय का सरकार म्हणते आपण दोन आणि आपल्या त्यासाठी म्हणते ते कारण की दोन्ही मुलाकडे किंवा तीन मुलाकडे तुम्ही बरोबर ध्यान देऊ शकता पाच पाच कडे तुम्ही ध्यान देऊ शकणार नाही परिस्थितीमुळे लखपती असल्यावर काय का करणार पण आपण देऊ शकतो का ध्यान नाही आणि त्यातल्या त्यात पुन्हा वरून तुम्हाला अजून प्यायची सवय मग ह्याच्याकडे कसं ध्यान देऊ शकणार तुम्ही बरं हे जेव्हा तुमचे वडील पेट होते हा तुम्हाला काही मारत होते का हा मारत होते खरं तुला का नाही लादलीस का खरं सांगायचं कधी तुम्हाला सोडलं असतं जर चांगल्या घरात बाई असल्या तर त्यांनी असं आता तुम्ही याच्यानंतर काय करणार जीवनात दारू बिलकुल बिलकुल प्यायचं नाही सांगितलं ह्यांनी आता सुद्धा बिलकुल दारू पिणार नाही असं तुम्ही सुद्धा ह्यांच्यावर ध्यान ठेवायचं बिलकुल तुम्ही सुद्धा मुलीनो काय ग तुझं नाव निर्माण लक्षात ठेवायचं घरी पप्पा वगैरे आले तर त्यांना जवळ काय आले का पप्पा म्हणून चिटकवायचं सगळ्यांनी बरं का हा बाहेर गेले तर जाऊ नका पप्पा कोणी न्यायला आले तर म्हणायचं तुम्ही आमच्या पप्पाला का नेता म्हणून त्याच्या आडवं यायचं चांगल्या कामासाठी नेत असलं तर न्या म्हणायचं हा नाहीतर आमच्याकडेच राहू द्या म्हणावं दिवसभर बाहेर असते म्हणाव संध्याकाळी तर आम्हाला पाहिजे नाही म्हणा आमच्या बरोबर हा आम्हाला वहाल करायला पाहिजे आमच्या बरोबर प्रेमानं ओळायला पाहिजे नाही का सतत बाहेर मग आमच्यावर कोण ध्यान देणार आहे का नाही असं आवर्जून सांगायचं आपल्या पप्पाला बरं का पुढच्या आयुष्य नेटानं आणि चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करा हे सगळे ते तुमचे ऑफिसर वगैरे आहेत समजा आम्ही सगळे राबायला लागलो त्याच्यामध्ये काहीतरी उद्देश असते ना आम्हाला सुद्धा कामधंदे आहेत आम्ही कामधंदे सोडून येतो इथं का येतो आम्हाला कळकळ आहे किंवा आज संसारामध्ये जीवनात कसं व्हायला लागलेत हे मुलाबाळांचे काय हाल अपेक्षा होते बायांचे कसे घरात परेशानी व्हायला लागली आणि तुम्ही आपले दोस्त का आहेत म्हणजे दोस्तांना मला समजत लागले अहो असे दोस्त काय कामाचे तुमचे मी तुम्हाला वाईट कर्म आला होते काही कामाचे असतात का ते चांगले काम एखादा किंवा दोन मित्र असावे परंतु असे मित्र असावे की अडीनडीले कधी उभं राहावं आणि दारू पिणारे असावे आमचे सुद्धा मित्र आहेत आम्ही सुद्धा चांगले याच्यामध्ये वावरतो आमचे सुद्धा बरेच मित्र आहे की चला तुम्हाला देतो आम्ही आज आमच्याकडून त्या उद्या तुम्ही पाजविणार आम्हाला सुद्धा म्हणणारे असतात आम्ही दोस्तांना कट करतो त्यांच्या बरोबर काय आवश्यकता म्हणे असं दोस्ताची दोस्त हा चांगल्या नदी लावत असतो वाईट नदी लावला दोस्त नसतो शत्रू असतो असं तुम्ही स्वतःच्या मनात ध्यान ठेवून ध्यान ठेवायचे आणि अशा दोस्ताला कधी जवळ करायचं नाही बरं त्या दोस्ताला जवळ केलं तुमचा काही फायदा होतो नुकसान होतो बरोबर तर अशा कधी जवळ करायचं जवळ करायचं का जवळ करायचं किंवा दोन चांगले आहेत म्हणून आपल्याला चांगलं राहायचं
समाजामध्ये आपल्याला मान मिळाला असं दारूचा मित्र असेल तुम्ही तुम्ही दारूडे बरोबर राहणार मग त्या समाजात तुम्हाला कोण काय विचारणार आहे ह्या मुलाबाळाला कोण विचारणार आहे काय खरं आहे त्याच्या मुलगावी तसाच असणार म्हणून ह्यांची सगळ्यांचा परिणाम कोणावर होतो माहितीये का याने कुठं जावं विहिरीत उडी मारावी का तिकडे मारू शकत नाही कारण पोर आहे मागायच्या तुम्ही तर काही करू शकता ह्याने काय करणार आई आई मग हा सगळं तुमच्यावर असते ते ह्यांना सगळ्यांना सांभाळायचं असते ते ह्याच्यानंतर ह्याच्यानंतर कसं कसं वागण्याचा प्रयत्न करणार तुम्ही जीवनाचं जीवनमान आपलं कसं उंचावणार हे बघणार मुला बाळाकडे कसं करता लक्ष द्यायचं कसं कसं लक्ष द्यायचं हा शाळेत जाण्याबद्दल कसं कसं बोलणार तुम्ही शाळेतून आल्यावर कसं कसं काय काय विचारणार त्यांना तुम्ही काय तुम्हाला हा काय काय शिकवलं बरोबर आहे तुम्हाला आपल्या विषय आवडतात असं विचारायचं मुलांना एखाद्या वेळेस छोटी खेळणी घेऊन द्यायची आज काय शिकवले उद्या काय शिकवणार हे विचारायचं जवळ बसले स्लेट घेऊन पाठी घेऊन म्हणायचं मला दाखव काय शिकवलेत ह्याच्याने काय होतं त्यांच्या मनावर परिणाम होतो हो वडील सुद्धा आपल्याला विचारते मग खोटं खोटं का असं नाही परंतु एक पाठ लिहून ठेवते वहीवरते वडील विचारतात मला मग लिहून ठेवते म्हणजे ही लिंक त्याची लागते नाही ना वडील विचारतात मला ह्याला म्हणते चर रे आपण खेळतो हे काय म्हणलं नको बाबा वडील मला विचारतात संध्याकाळी मारतात मला मग ते सुद्धा बाहेर जाणार नाही अभ्यासाचा प्रयत्न करणार ते असं मग तुमचं जर लक्ष नसलं तर कसं वाटेल ह्याला मोकळेच राहणार आहे मोकळे दोन शब्द जे त्यांना लिहायचे असतात ते सुद्धा सवय लागणार नाही काय तर वडील काय खरं असतं आई आई तर बिचारी एक झापण मारते ना आपली काही करत नाही असा वाईट परिणाम होतो ना मुलावर असा सतत विचारत राहायचं आपलं राहणीमान उचलण्याचा प्रयत्न करा बरं का आणि तुमचे जे मित्र वगैरे असतील त्यांना सुद्धा म्हणा की वा असं चांगलं नाही एक दोन मित्र असले तर पुढच्या वेळेस सुद्धा आम्ही शिबिर घेणार आहेत अजून त्यावेळेस सुद्धा तुम्ही आम्हाला आवर्जून दोन चार मेंबर द्या 15 लिमिट ठेवणार नाही आम्ही थोडी वाढविणार आहेत असं आवर्जून द्या आणि सांगायचे बरोबर फरक पडतो मनाला कंट्रोल ठेवायचं मनावर ताबा ठेवायचं दुसऱ्यावर कोणावर ताबा ठेवायचा मन तुमच्यावर ताबा असला ना बरोबर सुटते बाहेर गेल्यावर तुम्हाला दुसऱ्यांना असं वाटावं की नाही खरंच त्यांचा उपयोग झाले नसतं हसतील लोक तुम्हाला गेलता येण्यासारखं काय केलं तर 15 दिवस राहिला म्हणणार नाही का असं उलट पाळी येऊ नये आणि हे विचार करूनच इथं यावं हसतील हसू द्या ना आज ते हसतील त्या मध्ये चाललो मी हसत नाही परंतु उद्या तुम्ही चांगल्या बाहेर झाल्यावर मग काय म्हणते काय करा तुम्ही तुमची कंपनी घेऊन पटा फोटो घेऊ कंपनी आम्ही कुठे नाही मागत नाही